राहुल शिंदे यांनी सांगितलं एक बाबासाहेबांचं गाणं गा, कुठून पुढे तुला काय गायचंय ते गा, पण माझी इच्छा झाली आज माझ्या बापाची गाणी गायची सगळी, जी संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे ती. मी माझी गाणी तर गातच असतो, तर आज मला माझ्या बापाची गाणी गायचं, जी तुम्हाला माहिती असते पण मी गायले अजून माहिती होते. त्या अगोदर मी पहिले एक बाबासाहेबांचं गाणं गातो, जे माझं फेमस गाणं आहे. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम. झोपच आली वाटतं सगळ्यांना, अजून बाबासाहेबांची जयंती संपलेली नाही. त्यामुळं सगळ्यांनी आवाज द्यायचा आहे जय भीम. एक मोकळा अंतरा बाबासाहेबांच्या गाण्यांचा सादर करतो आणि त्यानंतर माझी इच्छा झाली म्हणून माझे गुरु राहुल शिंदे यांची फेमस गाणी मी सादर करणार आहे. नीले गगन से जब नीली रोशनी आती है, नीले गगन से जब नीली रोशनी आती है, सात सुरों का जलवा दुनिया जानती है. जहां भी गाना बजे मेरे भीजी का, वहां बुढ़े को भी जवानी आती है. या महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांनी मला घडवलं असे माझे गुरु असा माझा बाप पुण्याचा राघू राहुल शेट्टी यांच्याकडून या गीताला 100 रुपयाचं धम्मदान आलंय. 200 रुपयाचं धम्मदान. फार फार धन्यवाद. का बरं वाटतंय का? अहो सारे जगाला आणि शिवाला सांगे वाटते बरे. हो दादा दादा का बरे वाटते? भारताचा नरेंद्र मोदी हा फक्त भारतातच चालतो. पाकिस्तानचा इम्रान खान तो फक्त पाकिस्तानातच चालतो. अमेरिकेचा जो बायडेन तो फक्त अमेरिकेतच चालतो. पण जगात असा एकमेव नेता आहे माझा भीमराव जो संपूर्ण जगात चालतो जगात चालतो जगात चालतो. वाह वाह. अहो सारे जगाला सगळ्यांनी सांगायचं आणि विश्वाला सांगाय वाटे बरं. माझी आनबान शान माझा भीमराव आंबेडकर. या ठिकाणी माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार अशोक दादा यांच्या वतीने गीताला 100 रुपयाचा धमाका आला आहे। त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा। फार सुंदर अशी बाबासाहेबांचे लिखाण करतात। आणि मग मैं कट्टर जय हिंदवाला, 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 हे बुवा मैं कट्टर जय हिंदवाला, ओय छुटेगा नहीं रे साला, रात भर जागून अभ्यास करून झालाय बॅरिस्टर, अहो रात भर जागून अभ्यास करून झालाय बॅरिस्टर। या शेरकडे लक्ष द्या। शिकत असताना बाबासाहेब फळा पुसताना कुठे गेला? शिकत असताना बाबासाहेब फळा पुसताना कुठे गेला? उत्तर दिल्यावर खऱ्या प्रश्नाचं उगाच हसताना कुठे गेला? बॅरिस्टर झाला बाबा बाहेर बसून माझा भीमराव, मग आतमध्ये बसणारा कुठे गेला? माहितीये का आतमध्ये कोण बसलं होतं? कोणालाच माहित नाही। म्हणून अहो रातभर जागून अभ्यास करून झालाय बॅरिस्टर, आणि म्हणून माझी अनुबान शान माझा भीमराव आंबेडकर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज राहुल दादा शिंदे। पुढे दादा, अहो सारे जगाला आणि विश्वाला सांगाय वाटे बरे, बुद्धभूषण मंडळ अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या वतीनं या गीताला 100 रुपयाचा धम्मदान आला आहे। फार फार धन्यवाद। आणि यानंतर मी माझी संपूर्ण महाराष्ट्रात जे फेमस झालं गाणं, वा माझे मामा गौतम साळवे यांच्या वतीनं या गीताला 500 रुपयाची भेट आली आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। फार फार धन्यवाद त्यांचं। आणि या ठिकाणी हो दादा एक मिनिट या ना पुढं, एक माझं फेमस गाणं आणि त्यानंतर 2 मुकडे दादांचे मी गाणार आहे, माझी इच्छा झाली म्हणून। शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव, धनंजय जगताप राहुल शिंदे अध्यक्ष यांच्या वतीनं 300 रुपयाची भेट आली आहे आणि माझं फेमस गाणं। यानंतर मी तुमची गाणे गाणार आहे। दादा माझी लय इच्छा झाली। माझे अध्यक्ष ज्यांनी मला या ठिकाणी पहिल्या वेळेस संधी दिली, धनंजय जगताप यांचं मी मनापासून आभार मानतो। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। माननीय विजय भाऊ जाधव स्वागत अध्यक्ष रामराव गायकवाड, राम भाऊ श्यामराव गायकवाड माजी अध्यक्ष यांच्या वतीने 500 रुपयाची भेट आली आहे। फार फार धन्यवाद। देशाचा वाली चालू झाली आता कुणाचा श्यामराव आले होते आले दोघी बिजो माता कोणाचे कोण रूपाची खाने दिसती छान लागत छान नजरे जबाने तेरे जमाने मारे ती चक्रा चक्रा नगरा इकडे तिकडे मारे ती चक्रा नगरा चक्रा नगरा चक्रा नगरा चक्रा नगरा शांत आले होते आले दोघी बिजो माता बाबूराव लोगों गेले तो माते धनंजय जगताप राहुल दादा शिंदे अध्यक्ष यांच्या वतीने पुन्हा 200 रुपयाची भेट आली आहे। फार फार धन्यवाद। आणि काय हे केलाय तुझे मी चालू नको ठिकाणाच तू घालू आले होते आले दोघी बिजो माता बाबूराव बोलून गेले तो माझे गुरु राहुलदादा शिंदे बऱ्याच वर्षानंतर मी त्यांची गाणी गाणार आहे। मला लय मूड आलाय त्यांची गाणी गायला। त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा। फार सुंदर असा कार्यक्रम घडवून आणतात ते आणि त्यांची फेमस गाणी अरे जमलं सारं डोल इथं जमलं सारं डोल टन 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 ढोलक पट्टू तबला पट्टू संकोजी धाडगे यांच्यासाठी तो जोरदार टाळ्या वाजवा। राहुल दादा शिंदे यांचे कवी बंसी बनसोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। फार सुंदर असं लिखाण करतात ते। यांच्या वतीनं 500 रुपयाची भेट राहुल दादा शिंदे यांना देण्यात येत आहे। जरा जोरदार टाळ्या वाजवा। माझ्या बापाची फेमस गाणी दादा सगळ्यांची झोप गेली का नाही? गेली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा एकदा। वा अरे जमलं सारं डोळं इथे जमलं सारं डोळं तुम्हाला नाही मला पोराला द्या पोराला द्या मी अजून आलो तरी आलेलो आहे पण मी गावामधून त्याच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली। मी गायच्या आधी मी तुमच्याकडून बरोबर काढणार होता। अरे जमलं सारं डोळं इथे जमलं सारं डोळं माझ्या बापाचं फेमस गाणे आणि त्यांची सलग गाणी गाणार आहे मी आता। अरे जमलं सारं डोळं इथे जमलं सारं डोळं कोण देशीवाल फुग्यावाल सारं पहिलवान 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 हे जमलं सारं डोळं इथे जमलं सारं डोळं सारं डोळं इथे जमलं सारं डोळं गाण्याचे गीतकार माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं सुनील दादा सकट यांचं हे गीत आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। माझ्या बापाने गायले आणि याच्या बापाने बोलले। अरे जमलं सारं डोळं इथे जमलं सारं डोळं अरे जमलं सारं डोळं इथे जमलं सारं डोळं अरे देशीवाल फुग्यावाल सारं पहिलवान 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 कुणालाही पैसा मी मागतो उधार हे कुणालाही पैसा मी मागतो उधार कुणालाही पैसा मी मागतो उधार होतो या टांगा पलटी घोडे फरार होतो या टांगा पलटी घोडे दुसरे संपूर्ण महाराष्ट्र फेमस आवडल्यावर जरूर टाळ्या वाजवा। स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी ज्या गाण्याने गणपती भैयांडी या संपूर्ण साऊंडने एकदम ढगाला करून टाकला अशी ही गाणी दादा दादा त्यांच्याकडनं 500 रुपये घ्यायचेच आहे मला त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्यांनी मला 500 रुपये दिलेच पाहिजे कारण मी त्यांचा पोरगा आहे ना। राहुल दादा शिंदे इकडे या जेवण नंतर वाढव। अगं बाई स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी हो दादा जवळ तुम्ही येत नाही तेवढं पुढचं गाणं चालूच होणार नाही। लय खतरनाक आहे येणारच नाही। आले 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 हो या 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 माझ्या बोटांनी बसा या 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 माझ्या बोटांनी बसा। आले आता माझा बाप राहुल शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। देऊन 300 परत अगं स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी आणि शेवट गाणं मी कारण माझ्या नंतर महाराष्ट्राचा बुलंद आवाज मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। अशी कित्येक गाणी फेमस आहेत त्यांची। बाबासाहेबांच्या गाण्यांचा हिरो माझा भाऊ संकल्प गुळे हे सादर होणार आहेत त्यामुळे मी माझं एक शेवट गाणं सादर करतो। अगं स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी आणि परडी हातावरी आंबा तुळजा पुरती परी परडी हातावरी आंबा तुळजा पुरती परी स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी या ठिकाणी विक्रांत शिंदे ख्यातनाम गायक चांगले लेखक आहेत त्यांच्या वतीनं या दादांच्या गाण्याला 100 रुपयाची भेट आली आहे। आणि अगं स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी जमलं सारं डोळ इथे जमलं सारं डोळ हे आला बाबूराव सामाजिक कार्यकर्ते आमचे सन्माननीय मित्र शशिकांतजी पांडुळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो।